नवीन पनवेलीतील शंकरा आय हॉस्पिटल आणि पनवेल महापालिकेच्या नगरसेविका चंद्रकला शशिकांत शेळके यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मंगळवारी असुळगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट दिली. पनवेल महापालिकेच्या नगरसेविका चंद्रकला शशिकांत शेळके यांच्या माध्यमातून विविध सामाजिक तसेच आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात येत असतात. त्या पार्श्वभूमीवर नगरसेविका चंद्रकला शेळके आणि नवीन पनवेलीतील शंकर आई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबंधू शस्त्रक्रिया शिबिर असुळगाव येथील रायगड जिल्हा परिषदच्या शाळेत सकाळी 10 ते 2 दरम्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ब चे सभापती समीर ठाकूर, नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका चंद्रकला शेळके, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, सचिन भूमकर, प्रकाश पाटील, भाजप नेते शशिकांत शेळके, शंकुनाथ भोईर, सचिन गायकवाड, के पी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 90 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली, तसेच 34 नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी पाठवण्यात आले आहे. त्यांच्यावर शंकराय हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. डोळ्याचा त्रास हा कोणत्याही वयामध्ये सुरू होऊ शकतो, त्यामुळे डोळ्यांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपचार करून घ्यावा असे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शिबिरावेळी सांगितले. आज आपसूळच्या गावामध्ये शंकरा आय हॉस्पिटल आणि चंद्रकला शशिकांत शेळके नगरसेविका यांच्या माध्यमातून तपासणी, त्यांना मोफत चष्मे वाटप, ऑपरेशन असा अतिशय सर्वांच्या निवाड्याचा प्रश्न आमचे काका यांनी आत्ताच घेतल्याबद्दल त्यांना मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी एक अतिशय चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरोखर जेव्हा आलो होते वर्ष तेव्हा अतिशय चांगली गोष्ट विमानामध्ये लोकांसोबत 70,000 असतील तर त्यासाठी 3 ते 4 हजारामध्ये बसवायचं असे कित्येक पेशंट आम्ही त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यांनी चांगली मदत त्या ठिकाणी केली. तशाच पद्धतीची मदत आता या नवीन हॉस्पिटलमध्ये जे जॉईन झालेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा लोकांसाठी आपण जेवढं करता येईल तेवढं आपण करावं तशा प्रकारच्या आपल्याला या निमित्ताने विनंती करतो. सर्व नगरसेवक जे आहेत त्या सर्व नगरसेवकांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. शशिकांत शेळके त्यांना पहिल्यापासून या असल्या कार्यक्रमाच्या एक समाजसेवेची त्यांना आवड आहे आणि त्याने हा कार्यक्रम ठेवला आणि आम्हाला बोलवलं त्यांचं मनापासून आभार मानतो. आणि सर्व कार्यकर्त्यांनी ज्यांना आपण म्हणतो मला 50 वर्ष झाली त्या मला थोडं दिसायला कमी दिसतं पण आता त्या मॅडम एका 20 ते 22 वर्षाच्या मुलाला तपासत होते तेव्हा त्यांना इथं सपोर्ट त्यांना दिसत नव्हतं सर. म्हणजे प्रत्येकाने जेव्हा आपलं थोडस कमी दिसायला लागेल तेव्हा लगेच चेकिंग करणं गरजेचं आहे. त्याचं मला 50 वर्ष कुठे झाली, 40 वर्ष कुठे झाली आपण आपलं बसलो तर मग ते आपले हे वाढत जातो लक्षाचा नंबर आणि म्हणून आपण सर्वांनी लवकर तपासणी करून घ्यावी आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल शेळकेबद्दल असं गावाल्याचं मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.